राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे कट्टर नेते, बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक अशी ओळख असलेले मनोहर जोशी यांचं निधन झालं आहे. वयाच्या 87व्या वर्षी मनोहर जोशी यांनी आता अखेरचा श्वास घेतलाय. काल त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. हृदयविकाराचा झटका त्यांना आला होता आणि त्यामुळे त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र मध्यरात्री हे त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच रुग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. यानंतर आपण पाहतोय की सर्वच शिवसेनेचे नेते असतील किंवा इतर पक्षातील नेते असतील, इतर राजकीय नेते असतील, सर्वांनीच त्यांना आदरांजली वाहिली आहे. सर्व राजकारणात आता मनोहर जोशी यांच्यासाठी आदरांजली वाहण्यात येते आणि शोक व्यक्त करण्यात येतो त्यांच्या निधनावर. मनोहर जोशी यांच्या विषयी सांगायचं झालं तर शिवसेनेचे कट्टर नेते म्हणून त्यांची ओळख होती. शिवसेनेच्या चारही पिढ्या, ठाकरेंच्या चारही पिढ्या असतील, त्यांच्यासोबत त्यांनी काम केलेलं आहे आणि अशी एक ओळख त्यांची अवघ्या महाराष्ट्राला होती. महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद सुद्धा त्यांनी एकेकाळी भूषवलं होतं. याशिवाय अनेक पदांवर त्यांनी काम केलेलं आहे. विविध पदांवरती त्यांनी महाराष्ट्राच्या असेल किंवा केंद्रात सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे आणि अशा नेत्याचं आज निधन झाल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे राज्यभरात हळहळ व्यक्त केली जाते. अंत्यदर्शनासाठी आज सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत त्यांचं जे माटुंगा इथलं जे राहतं घर आहे त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी त्यांचं पार्थिव ठेवण्यात येणार आहे आणि त्यानंतर दुपारी 2 नंतर त्यांची अंत्ययात्रा सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती सध्या आहे. आणि त्यानंतर दादरच्या स्मशानभूमी इथं त्यांच्यावर शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यविधी त्यांचा करण्यात येणार आहे. आज आपण पाहतोय की मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयातच त्यांनी हा अखेरचा श्वास घेतला आणि त्यानंतर राजकारणात पूर्णच खळबळ उडाल्याचं पाहायला मिळते. काही महिन्यांपूर्वीच मनोहर जोशी यांना एका मोठ्या आजारातून ते बाहेर पडले होते. मात्र या आजारामुळे ते राजकारणात तितके सक्रिय नव्हते. मात्र असं असलं तरी आजही त्यांची त्यांचा जो राजकारणात जो दबदबा होता तो आजही पाहायला मिळत होता. शिवसेनेचे नेते म्हणून त्यांची ओळख ही कायमच राहिली आणि मागच्या काही दिवसांपूर्वी त्यांना ब्रेन हॅमरेज झाला असल्याची माहिती होती आणि त्यानंतरच त्यांची प्रकृती आहे ती खालावत चालली होती, ज्यामुळे ते राजकारणात तितके सक्रिय नव्हते. त्याही वेळी त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, त्यांच्यावर उपचार सुद्धा झाले. मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती काही प्रमाणात स्थिर झाली आणि त्यानंतर त्यांना डिस्चार्ज सुद्धा देण्यात आला होता. मागच्या काही दिवसांपासूनच खरं तर त्यांची ही जी प्रकृती आहे ती वयोमानामुळे म्हणा किंवा हा जो आजार गंभीर त्यांना झाला होता या सगळ्यामुळे त्यांची प्रकृती काहीशी स्थिर नव्हती आणि ते राजकारणात सुद्धा सक्रिय नव्हते, राजकारणापासून ते दूर होते. मे 2023 मध्ये सुद्धा त्यांना त्यांच्यावर या मोठ्या आजारानं घात केला होता आणि त्यातूनही ते बरे झाले होते. त्यावर त्यांनी त्या आजारावर त्यांनी मात केली होती आणि डॉक्टरांनी सुद्धा त्यानंतर त्यांना डिस्चार्ज दिला होता. त्यानंतर ते आपल्या घरीच होते. मात्र हा सगळा जर आपण पाहिला, हा जो घटनाक्रम आहे किंवा या त्यांच्या आजारावर त्यांनी मात करून जरी ते आले होते, त्यामुळे राजकारणापासून जरी काहीसे ते दूर असले तरी शिवसेनेत ज्या वेळेस बंड झालं होतं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांनी शिवसेनेत जे बंड केलं, या बंडानंतर पुन्हा एकदा मनोहर जोशी हे चर्चेत आले होते. कारण त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी हा जो बंड केला होता, उठाव केला होता, त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या काही जुन्या जाणत्या नेत्यांच्या भेटी घेण्यास, गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली होती आणि त्यापैकीच एकनाथ शिंदे यांनी मनोहर जोशी यांची सुद्धा भेट घेतली होती आणि त्यांचे आशीर्वाद घेतले होते, त्यांच्याशी चर्चा केली होती. त्यावेळचे फोटो व्हिडिओ सुद्धा समाज माध्यमांवर व्हायरल झाले होते आणि त्यानंतर पुन्हा एकदा मनोहर जोशी हे चर्चेत आले होते. मात्र आता आपण जर का पाहिलं तर त्याही नंतर एकनाथ शिंदे यांच्याकडून सुद्धा मनोहर जोशी यांची विचारपूस करण्यात आली होती आणि त्यानंतर कुठेतरी
एकनाथ शिंदे हे आता शिवसेनेच्या जुन्या जाणत्या नेत्यांना, अनुभवी नेत्यांना आपलं भेटीगाठी घेऊन त्यांना आपल्याकडे वळवत आहेत की काय, असा एक असं एक बोललं गेलं होतं. आणि त्यावेळेसच एकनाथ शिंदे यांनी ही भेट घेतली होती, त्यावेळेस हे चर्चेत आले होते. याशिवाय आपण पाहिलं तर मनोहर जोशी यांनी ठाकरेंच्या चारही पिढ्यांसोबत काम केलेलं आहे, अगदी प्रबोधनकार ठाकरेंपासून आदित्य ठाकरेंपर्यंत मनोहर जोशी यांनी या सगळ्यांसोबत काम केलेलं. प्रबोधनकार ठाकरे, त्यानंतर बाळासाहेब ठाकरे असतील, मग उद्धव ठाकरे, आणि उद्धव ठाकरे नंतर आदित्य ठाकरे, या चारही पिढ्यांसोबतचं काम त्यांनी पाहिलेलं आहे. आणि या चारही पिढ्यांचे साक्षीदार म्हणून ते त्यांच्याकडे पाहिलं जातं. शिवसेना वाढवण्यात मनोहर जोशी यांचा फार मोठा वाटा होता. बाळासाहेब ठाकरे यांचे ते एक आक्रमक चेहरा म्हणून किंवा आक्रमक नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. बाळासाहेबांचे जवळचे नेते म्हणून सुद्धा त्यांच्याकडे पाहिलं जायचं. आपला संपूर्ण जो राजकीय त्यांचं जे करिअर होतं, राजकीय आयुष्य होतं, ते पूर्ण त्यांनी शिवसेनेतच वाहिलं होतं. अगदी शेवटच्या काळात सुद्धा त्यांनी शिवसेनेसोबतच ते कायम राहिले. याशिवाय त्यांचा जर का राजकीय प्रवास पाहिला तर एक नगरसेवक ते थेट महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद, इतक्या वेगवेगळ्या पदांवर त्यांनी काम केलेलं आहे. त्यांचा जन्म हा रायगड जिल्ह्यातला नांदवी या गावात झाला होता, मात्र ते मूळचे बीडचे होते. आणि यानंतर म्हणजे अगदी खेड्यापाड्यातून त्यांचं शिक्षण वगैरे सुरुवात झाली असली तरी यानंतरचं पुढचं शिक्षण त्यांनी मुंबईत घेतलं होतं. मुंबईतल्या कीर्ती कॉलेजमधून त्यांनी बी ए केलं होतं आणि त्यानंतर पुढे महानगरपालिकेत त्यांनी एका क्लर्कची नोकरीसुद्धा केली होती. ही नोकरी करतानंतर पुढच्या पुढे सुद्धा त्यांनी आपलं शिक्षण चालूच ठेवलं. वयाच्या 27व्या वर्षी सुद्धा त्यांनी एम ए केलं, LLB सुद्धा केलं. एवढंच नाही तर वयाच्या 72व्या वर्षी सुद्धा त्यांनी PhD केली, इतकी त्यांना शिक्षणाची आवड होती असं म्हटलं जातं. राजकीय प्रवास त्यांचा पाहिला तर नगरसेवक ते मुख्यमंत्री असा प्रवास त्यांचा महाराष्ट्राला पाहायला मिळाला. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रभावामुळे, त्यावेळी बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्रातलं एक असं नेतृत्व होतं ज्यांचा प्रभाव अनेक शिवसैनिकांवर किंवा अनेक कार्यकर्त्यांवर झाला. आणि त्यापैकीच मनोहर जोशी यांच्यावर सुद्धा बाळासाहेब ठाकरेंचा प्रभाव पाहायला मिळाला. आणि त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंच्यामुळेच त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि राजकारणात ते सक्रिय झाले. 1967 साली मनोहर जोशी यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता आणि त्यानंतर पुढे ते राजकारणात सक्रिय सहभाग त्यांनी नोंदवला. यामध्ये त्यांनी महानगरपालिकेत 2 वेळा महानगरपालिकेत ते नगरसेवक राहिले. 2 वेळा त्यांनी नगरसेवक पद भूषवलं. याशिवाय 3 वेळा विधान परिषद सदस्य होते. शिवाय मुंबई महानगरपालिकेचे महापौर सुद्धा ते राहिलेले आहेत. अशी निरनिराळी पदं त्यांनी भूषवली आहेत आपल्या राजकीय कारकिर्दीत. याशिवाय खासदार, केंद्रीय अवजड, उद्योगमंत्री, लोकसभेचे अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य अशा विविध पदांवर सुद्धा त्यांनी काम पाहिलेलं आहे. विशेष म्हणजे 1999 ते 2002 या काळात ते लोकसभेचे अध्यक्ष सुद्धा होते आणि महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद सुद्धा त्यांनी भूषवलेलं आहे. याशिवाय उद्धव ठाकरेंचे सुद्धा ते एक जवळचे किंवा अनुभवी नेते म्हणून पाहिले जाते. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर सुद्धा उद्धव ठाकरेंसाठी सुद्धा मनोहर जोशी यांचं स्थान जे आहे ते महत्त्वाचं मानलं जातं. सध्या आपण पाहतोय की उद्धव ठाकरे हे महाराष्ट्र दौरा करताना पाहायला मिळतात. लोकसभेसाठी ते दौरा करतायत, महाराष्ट्र दौरा करतायत. आणि अशात काल उद्धव ठाकरे हे बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. काल आणि आज असा 2 दिवसांचा हा उद्धव ठाकरे यांचा दौरा होता. मात्र मनोहर जोशींच्या निधनाची बातमी येताच उद्धव ठाकरे यांनी आपले सर्व जे काही दौरे होते, सर्व नियोजित कार्यक्रम जे होते ते रद्द केलेले आहेत. आणि काहीच वेळापूर्वी उद्धव ठाकरे हे सुद्धा आता मुंबईतला यायला निघालेले आहेत. मनोहर जोशी हे शिवसेनेचे सच्चे शिवसैनिक होते अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी बुलढाण्यातून माध्यमांना दिली आहे. ज्यावेळेस ते मुंबईला यायला निघाले होते त्यापूर्वी
उद्धव ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. याशिवाय उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी सुद्धा या संदर्भात ट्विट केलेलं आहे. आदित्य ठाकरे असं म्हणाले की शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू सहकारी सदैव शिवसेना आणि मराठी माणसाच्या हितासाठी लढणारा कडवट शिवसैनिक आज हरपला. मनोहर जोशी सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ओम शांती अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली. याशिवाय सुद्धा इतर नेत्यांनी सुद्धा मनोहर जोशी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.